शंभर शब्द प्रति मिनिट मराठी लघुलेखन बी रेडी 5 सेकंद स्टार्ट परीक्षित या समितीने पहिल्या प्रशिक्षण सत्रा साथी, नियुक्त केलेल्या निर्देशकांना आणि मराठी लघुलिपीच्या अन्य निर्मात्यांना आपापल्या प्रणालींची पुस्तके परीक्षणासाठी पाठवण्याची विनंती केली त्या विनंतीस अनुसरून एकूण दहा व्यक्तींनी आपली पुस्तके समितीकडे पाठवली या पुस्तकांमध्ये अंतर्भूत केलेल्या पद्धतींचे मूल्यमापन तज्ज्ञ परीक्षकांकडून करण्यात आले त्याचप्रमाणे पहिल्या सत्रामधील निदेशकांनी ज्या पद्धती अवलंबल्या होत्या त्यांचा गुणानुक्रमांक ठरवण्यासाठी त्या त्या पद्धतीने शिकलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील यशापयशांचाही विचार करण्यात आला या दोन्ही कसोट्यांचा वापर केल्यानंतर असे आढळून आले की शासनाला जी मराठी लघुलेखन पद्धती निर्माण करावयाची आहे तिचा प्रमुख उद्देश महाराष्ट्र शासनसेवेत असलेल्या सर्व इंग्रजी लघुलेखकांना इं मराठी लघुलेखनाचे प्रशिक्षण सोयीस्कर पद्धतीने देता यावे असा असला पाहिजे त्यासाठी इंग्रजी लघुलेखक ज्या पद्धतीने इंग्रजी लघुलेखन शिकले तिच्याशी जास्तीत जास्त जुळती व त्याचबरोबर मराठी भाषेच्या विशिष्ट घडणीस अनुकूल अशी लघुलेखन पद्धती प्रशिक्षणाकरता वापरण्यास श्रेयस्कर ठरू शकेल परिच्छेद समितीपुढे विचारार्थ आलेल्या उपलब्ध पद्धतीपैकी एकही पद्धती, एक पद्धती शासनाच्या दृष्टीने पूर्णतया उपयुक्त ठरत नाही कारण या पद्धती शासकीय व व्यावसायिक कार्यालयातून दैनंदिन लिहिल्या जाणाऱ्या टिपा प्रारूपे इत्यादींच्या अभ्यासावर आधारलेल्या नाहीत आणि शासनात व व्यावसायिक कार्यालयांतून ज्या शब्दसमूहांचा पुन्हा पुन्हा वापर केला जातो अशा समूहांचा पुरेसा संग्रह उपलब्ध पद्धतींमध्ये अंतर्भूत नाही त्यामुळे प्रशिक्षार्थ्यांना आपल्या कामात अधिक गती मिळवणे शक्य होत नाही शासनाच्या गरजांची पूर्ती करण्याच्या दृष्टीने आलेल्या पुस्तकांतून महाराष्ट्र विधानसभेचे प्रतिवेदक श्री व वा, वा इनामदार व श्री द आ कर्णिक यांची पुस्तके परीक्षकांच्या मते उपयुक्त ठरली पण त्या दोन्ही पुस्तकात काही उनिवा असल्यामुळे दोघांच्याही पद्धतीतील गुणांचा समावेश करून एक स्वतंत्र पुस्तक लिहिता आल्यास जास्त चांगले होईल असे आपले मत परीक्षकांनी व्यक्त केले परीक्षेत परीक्षकांच्या मताला अनुसरून अशा प्रणालींचे स्वतंत्र पुस्तक तयार करण्याचे ठरले हे पुस्तक तयार करताना पुढील तीन मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करावा असे समितीने ठरवले परीक्षेत सध्या सरकारी कार्यालय वृत्तपत्र कार्यालय व्यापारी संस्था वगैरे ठिकाणी पिटमनच्या लघुलेखन पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्यामुळे शासकीय प्रशिक्षणासाठी पिटमन पद्धतीला संवादी असणारी मराठी लघुलेखन पद्धती स्वीकारावी परिच्छेद चांगल्या लघुलेखन पद्धतीच्या सर्व वैशिष्ट्यांचा स्वीकार करण्यात यावा विशेषत लघुलिपी सोपी सहजतेने व वेगाने लिहिता येण्यासारखी असली पाहिजे त्याचप्रमाणे व्यंजनासाठी आणि स्वरांसाठी चिन्हे ठरवताना ती चिन्हे सहजपणे जोडता आली पाहिजेत आणि त्याशिवाय जोडल्यानंतरही त्यांचे स्वतंत्र अस्तित्व ओळखता आले पाहिजे परीक्षेत चांगला लघुलेखक होण्यासाठी भाषेवर प्रभुत्व असणे तिचे लेखन व्याकरणदृष्ट्या शुद्ध रीतीने करता येणे आवश्यक आहे त्यासाठी लघुलेखनाच्या या नवीन पुस्तकात शुद्ध लेखन विषयक मार्गदर्शनाची सोय असली पाहिजे परिच्छेद वरील गमकांचे निकष लावून पाहता श्री व वा इनामदार यांची पद्धती पुनर्रचना करण्याच्या दृष्टीने विशेष ग्राह्य ठरली व तिच्यावरच प्रस्तुत पुस्तकातील लघुलेखन पद्धती आधारली आहे शासनाच्या व व्यावसायिक संस्थांच्या गरजा लक्षात घेऊन समितीने मराठी लघुलेखन पद्धतीच्या पुस्तकाची एक रूपरेषा तयार केली आणि त्याप्रमाणे श्री व वा इनामदार व श्री द आ कर्णिक यांच्याकडून समितीने आपल्या मार्गदर्शनाखाली नवीन पुस्तक लिहून घेतले सर्वश्री इनामदार व कर्णिक हे दोघेही बरीच वर्षे विधानसभेत मराठी प्रतिवेदकाचे काम करीत असल्यामुळे त्यांचा या क्षेत्रातील अनुभव या कामात फारच उपयुक्त ठरला त्यांनी केलेल्या या कामाबद्दल शासन त्यांचे आभारी आहे